राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुका अध्यक्षपदी उमेश कदम यांची निवड झाल्यानंतर त्यांनी खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं वाटप केले। यावेळी खेड जिल्हा अध्यक्ष सुदेश मयेकर, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली अमित कदम, उमेश कदम, सरवार कुडूपकर, विनोद मोरे, गणेश कदम, विनायक निकम, रवींद्र भोसले, अभिजित चाळके, विनोद मोरे, मामा तळेकर, वसंत गुरव, सूरज जोगळे आदी उपस्थित होते। मी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आज या ठिकाणी कळंबणी हॉस्पिटलमध्ये कुटुंब कल्याण योजनेचे ऑपरेशन झालेले आहे त्यांना खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज फळ वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे येथील दुसरे डेंग्यूचे पेशंट, तापाचे पेशंट आहेत त्यांना देखील आमच्या पक्षाच्या वतीनं आज रोजी फळ वाटप करून त्यांच्या आजाराची विचारपूस करून सर्व कार्यकर्त्यांनी आज ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन आज हा कार्यक्रम घेतलेला आहे। नमस्कार। आज कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फळवाटपाचा कार्यक्रम केला। त्याचबरोबर इथल्या मेडिकल ऑफिसर्स यांच्याशी इथल्या सुखसुविधांविषयी चौकशी केली। तर इथे जे काही कमतरता आहे याच्याविषयी आम्ही माहिती जाणून घेतली आणि निश्चितच आम्ही याचा पाठपुरावा करून नागरिकांसाठी ज्या सुखसुविधा आवश्यक आहेत त्या आणण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या पक्षाकडनं ह्या इथल्या सर्व नागरिकांना ज्या सुखसुविधा जिल्हा रुग्णालयात मिळतात त्या आपल्या खेड तालुक्याच्या जिल्हा उपरुग्णालयात मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करू असं आम्ही इथे ग्वाही देतो। धन्यवाद।